नमस्कार मित्रांनो आज आपण बघूयात की लाकडापासून कोळसा कसा बनव बनवण्यात येत होते हे बघू शकता हे जे लाकडाचे आता सगळे गोळा केले एक संच बनवलेला आहे याला काय म्हणतात भट्टी यांना याला भट्टी म्हणता येते आणि अशी भट्टी खूप रचली जाते कडाकडाने आणि सगळे वाळलेले लाकड नाहीत वल्ले वाळेल असे मिक्स असतात आणि त्याच्यानंतर नुसते वल्ले आहे का निस्ते ओलले लाकडे आणि मग तसा कोवासा तयार होतो बघा आता हे आमच्या मावशीचं गाव आहे गावाचं गावा नाव आहे धानोरा फक्राबाद धानोरा तालुका जामखेड आणि हे बघू शकता हे त्यांचं शेती आहे हा त्यांचा कडबा आणि इकडे त्यांचं घर आहे तर त्यांच्या रानात भरपूर बाबळीचे झाडं आहेत आणि हे बाबळीचे लाकडं आहेत सगळे त्यापासून ते भट्टी करून असा कोळसा तयार करतात आणि त्या कोळशाचं उत्पन्न घेतात त्यातून चांगलं ते उत्पन्न मिळवतात ते म्हणजे शेतकरी मीच शेतीत काम न करता वेगवेगळ्या याच्यात उपक्रमात प्रयत्न केला पाहिजे आणि त्यातून दोन रुपये कमवले पाहिजे असं आपल्याला त्यांच्या संकल्पनेतून समजतंय तर आता मी माझ्या मावशीची भेट घालून देतो तुम्हाला आता सांगा काय कसं बनवता हो काय बनवता हो काय सांग माती टाकायची भट्टी रचायची त्याच्यावर माती पात्र टाकायचं नंतर माती टाकायची आता किती रचायची आता ही भट्टी अजून आता बरीचशी रचायची ती भट्टी मोठी रचायची रचायची हा भट्टी रचल्यानंतर काय करायचं पात्र टाकायचं त्याच्यावर त्याच्यावर पात्र टाकायचं वाळेल का वल्ल अस वाळ पात्र टाकायचं उसाच उसाचं पाचर टाकायचं मग त्याच्यानंतर काय करायचं त्यानंतर माती टाकायची माती वल्ली का वल्ली नाही वल्ली कुर्डी राखी ही राख टाकायची टाकायची ही अशी त्याच्यावर टाकायची पाच आठावर मग पार बुधून घ्यायची ती हा आणि नंतर त्याला खाली काडी लावून द्यायची त्याचा जाळ करायचा बुजून घ्यायचा आताच आता राहू हो द्यायचा हो तसंच जाळ राहू हो द्यायचा आताच राहू द्यायचा एक कुठतरी होल करायचं आणि कुठं आहे ना पुढून ठेवलेलं होल होल आहे का याला चला दाखवा बरं आम्हाला होल आता आम्ही एवढी व्हिडिओ शूटिंग काढली पण आम्हाला काय दिसली नाही हा 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 हे पाहू शकता मित्रांनो हे इथं त्यांनी होल ठेवलेला आहे खापट ठेवलेलं आहे जिथून पेटवायचं म्हणजे सगळीकडे आग लागल म्हणजे ते पण भरून हा दार पण लावून घ्या आणि मग किती वेळ भट्टी चालू ठेवायची ती पाच दिवस सहा दिवस सात दिवस भट्टी चल ती दूर निघत राहते जाळू झाल्यावर काय करायचं जाळ झाल्यावर त्याच्यात जा माती ढिकूळ फिकूळ टाकायचा नाही तर कळसात टाकायचा आणि माती टाकायची पाणी नाही टाकायचं पाणी नाही टाकायचं थोडं पण पाणी नाही टाकत माती वगैरेच फेकायची माती मी जाळ विजवायचं मग ते सहा सात दिवसानंतर परत उकरायचं परत उकरायचं अशी बुंदी पाय आपण आणि इजून जात आता मग इजून जात आणि मग तो कळसात निघतो नंतर ते निघतो मग ते भरायचं आपण फटाफटाने असा ढिघाला म्हणजे आता ह्या जो कोळसा निघलेला हा अगोदर इथं होता का गोळा करून तिथं टाकला हा हा आत, नवीन भट्टी रचली नवीन रचते किती मन म्हणजे किती किलो असले लाकड लालो तरी मग पाचशे किलोच्या लाकडातून किती किलो क्वासा निघतो तितकस निघतो तितक्याला पाचशे किलोच निघतो पाचशे किलो असून लाकड तर अडीचशे किलो कोसा अडीचशे किलो कोसा काय किलो विकत कोसा

बाकीचे शेतकरी नाही असा उपक्रम राबवीत काम करायला कटाळा करतात म्हणून म्हणून आम्ही तुम्हाला आमच्या चॅनल थ्रू सगळ्या दर्शकांना सांगतोय की शेती शेती बरोबर काहीतरी जोडधंदा हवा आहे <laughs> पाहू शकता इकडे गाया वगैरे आहेत आमच्या मावशीच्या इकडे आमच्या काका बघा घास <laughs> कापत आहेत वरते हात करा घापत <laughs> काकांनी वर हात केला आहे घास काका हां आणि हे नदीच्या काडाला आमच्या मावशीची शेती आहे आणि असे त्यांच्या इकडं आहे तर तिकडं नाही का भरपूर बाबळी झाडं आहेत आणि त्यापासून मग ते काय करतायत हे रान पण मोकळं होत चालतंय पेरणीसाठी आणि ते त्यातून चांगल्या प्रकारे एक उत्पन्न घेत पण आहेत तसं की इकडं वखरेवले बाबळीचे झाडं वगैरे घेत नाहीत घेतले तरी भरपूर कमी किमतीत घेत आहेत ते चालेल असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला प्रेम दाखवा लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय